ऐनवेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्र्यांनी घेतली माजी मंत्री विश्वजीत कदम यांची भेट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या सातवणासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथे आले होते। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच सांगली दौरा होता, मात्र ऐनवेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांची भेट घेतली। सांगली मिरज मार्गावर असणाऱ्या भारतीय हॉस्पिटलमध्ये ही भेट संपन्न झाली। यावेळी बंद खोलीमध्ये दोघांत चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळी भारतीय हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विश्वजीत कदम यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले। मुख्यमंत्री शिंदे हे सांगली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती। दरम्यान विश्वजीत कदम यांनी ही भेट राजकीय नसून केवळ मित्रत्वापोटी आणि कदम घराण्याशी शिंदे यांचे असणारे घनिष्ठ संबंध यामुळे स्वतः मुख्यमंत्री भेटायला आले असल्याचे सांगून यावेळी त्यांना काँग्रेसतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याची माहिती विश्वजीत कदम यांनी यावेळी दिली आहे। जवळ बोलवायचे आणि मग आनंदी घेतल्याचा ते उल्लेख करायचे आणि त्यांचं एक सगळं ते त्यांची भाषा बोलीभाषा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एकदम म्हणजे असं जवळचा आपला परिवारातलाच माणूस आपल्याकडे आला आहे अशी भावना त्यांची होती आणि मला अगदी त्यांनी जिथे जिथे आवश्यकता भासली तिथे त्यांनी मदत केलेली आहे आणि त्यामुळे त्यामध्ये त्यांचं ते मोठे पण होतं। अगदी मोकळ्या मनाचे एकदम काही मनामध्ये त्यांच्या पक्षीय अभिनिवेश नाही काही नाही काही ते मोकळेपणाने बोलायचे मोकळेपणाने मदतही करायचे त्यामुळे नक्कीच त्यांचा आदर मला कायम आहे। प्रथमच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते आणि खानापूर आटपाडीचे लोकप्रिय आमदार आदरणीय अनिलभाऊ बाबर यांना नुकताच काही दिवसांपूर्वी पत्नीशोक झालेला आहे आणि त्यांचं सांत्वन करण्याकरता मुख्यमंत्री मोदी त्यांच्या घरी भेट देत असताना अचानकपणे त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला विश्वजीत पतंगरावजी कदम साहेबांचे माझे फार जवळचे संबंध होते आणि त्यानिमित्ताने मला त्यांच्या स्मारकावर यायचं, पण स्मारक हे आउट ऑफ रूट असल्यामुळे ते म्हणजे मी सांगली शहरातनं जात असेल तर तिथे मी 5 मिनिटं येऊन जातो आणि मला त्यांचे मनापासून धन्यवाद मानायचा आहे की मनाचा मोठेपणा दाखवून आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचे त्यांचे जे स्नेहाचे संबंध होते आज त्याची कदर ठेवून CM साहेबांनी 10 मिनिटाचा कालावधी इथं दिला। त्याचबरोबर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रम सावंत धनराज पाटील यांनी आज जिल्ह्यातले जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि ज्या काही जिल्ह्यातल्या सार्वजनिक प्रश्न आहेत महत्त्वाचे त्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री मोदींना या निमित्ताने निवेदनही दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री मोदींनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की लवकरात लवकर येणाऱ्या दिवसात सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न मांडण्यात आलेले आहेत त्याच्या बाबतीत ते सकारात्मक निर्णय घेतील। राजकीय चर्चा नव्हती आज, काही विषय नव्हता। एक त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे शेवटी मी विधिमंडळाचा सदस्य आहे, एकनाथ शिंदे साहेबांचे त्यांचे कदम साहेबांचे फार जवळचे संबंध होते, आमचे संबंध आहेत आणि त्या दृष्टीने आज त्यांनी फक्त इथे सदिच्छा भेट दिलेली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।